नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजकाल प्रत्येक घरात फ्रीज वापरला जातो. तुमच्या सुद्धा घरामध्ये फ्रीज असणार आहे आणि तुम्ही या फ्रीजमध्ये अनेक वस्तू सुद्धा ठेवत असाल. मात्र मित्रांनो, काही वस्तू अशा असतात की ज्या फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नयेत. मला माहिती आहे की वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्याने त्या दीर्घकाळ टिकतात, त्यांची क्वालिटी उत्तम राहते, दर्जा टिकून राहतो. तरीही मित्रांनो, काही पदार्थ मात्र असे असतात की जे फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. हे पदार्थ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर या पदार्थांची गुणवत्ता ढासळते, त्यांची क्वालिटी खराब होते, तसंच हे पदार्थ इतर पदार्थांना सुद्धा खराब करतात. आणि म्हणून मित्रांनो, असे पदार्थ कोणते आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर हा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, पहिला पदार्थ तो म्हणजे केळी, बनानाज. मित्रांनो, केळी खाण्यास अतिशय पौष्टिक असतात आणि बरेच जण ही केळी फ्रीजमध्ये साठवतात. मात्र तुम्हाला माहीत नसेल की केळी फ्रीजमध्ये कधीही साठवायची नसतात. तुम्ही अनुभव घ्या, तुम्ही ज्यावेळी केळी फ्रीजमध्ये साठवता त्यावेळी त्याची जी साल असते ही साल काळी पडते. याचं कारण असं आहे की फ्रीजमध्ये केळी साठवल्यानंतर केळी पिकण्याची प्रोसेस अतिशय वेगाने सुरू होते आणि मग त्यातील पौष्टिक घटक नष्ट होण्यास सुरुवात होते. आणि म्हणून मित्रांनो, केळी आपण कधीही फ्रीजमध्ये साठवू नयेत. केळी ही नेहमी नॉर्मल टेम्परेचरला साठवायची असतात. मित्रांनो, पदार्थ नंबर 2, मध म्हणजेच हनी. मित्रांनो, मधासारखा पौष्टिक पदार्थ या पृथ्वीवरती नाही. मात्र मध साठवण्याची योग्य जागा म्हणजे नॉर्मल टेम्परेचर, म्हणजे आपल्या रूममध्ये कुठेही तुम्ही तो ठेवू शकता. मात्र मधाला फ्रीजमध्ये साठवू नका. ज्यावेळी आपण मध फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी मधामध्ये क्रिस्टलायझेशनची प्रोसेस सुरू होते. क्रिस्टलायझेशन म्हणजे काय? तर मधामध्ये जी शुगर असते की जी त्यामध्ये विरघळलेली असते, ही शुगर पुन्हा तयार होण्यास सुरुवात होते. म्हणजे त्याची साखरेचे लहान लहान कण तयार होतात आणि मग असा मध हा खराब होतो. या मधातील पौष्टिक तत्व हे नष्ट होतात आणि हा मध वापरण्यासुद्धा चांगला राहत नाही. म्हणजेच तो सहजासहजी तुम्ही वापरू शकत नाही, त्यामध्ये एक प्रकारचा घट्टपणा निर्माण होतो. मित्रांनो, तिसरा पदार्थ म्हणजे बटाटा. मित्रांनो, आयुर्वेद असं म्हणतं की बटाटा हा जो पदार्थ आहे हा पदार्थ नेहमी नॉर्मल टेम्परेचरला साठवावा. बटाटा जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तर त्यातील अनेक पौष्टिक घटकांचा नाश होतो. मित्रांनो, पुढचा पदार्थ म्हणजे कांदा. बऱ्याच जणांना सवय असते की कांदा कापल्यानंतर जो कांदा राहील, शिल्लक राहील, तो ते फ्रीजमध्ये ठेवतात. मित्रांनो, फ्रीजमध्ये कांदा ठेवल्यानंतर काही तासातच या कांद्याचा जो वरचा थर असतो त्याला सुरकुत्या पडू लागतात. म्हणजे काय? तर हा कांदा खराब होऊ लागतो. आणि हाच कांदा जर तुम्ही बाहेर ठेवलात तर मात्र तो बरेच तास चांगला राहू शकतो. आणि कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याचा अजून एक तोटा असा की या कांद्याचा जो गंध असतो, जो वास असतो, तो इतर पदार्थांना लागतो आणि त्यामुळे इतर पदार्थसुद्धा खराब होतात. आणि म्हणून कांदासुद्धा आपण अजिबातही या फ्रीजमध्ये ठेवू नये. मित्रांनो, पुढचा जो पदार्थ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पदार्थ आहे टोमॅटो. आपल्यापैकी 99% लोक टोमॅटो फ्रीजमध्ये साठवतात. मित्रांनो, टोमॅटो चांगला राहावा अशी तुमची भावना असते ही गोष्ट खरी. मात्र 99% लोकांना हे माहीत नाही की टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने या टोमॅटो हा जो टोमॅटो आहे तो नरम बनतो आणि असा टोमॅटो हा पौष्टिकदृष्ट्या अतिशय कमी मूल्य असलेला असतो. म्हणजे त्यातील पौष्टिक घटक खूप मोठ्या प्रमाणात नष्ट होतात आणि अशा टोमॅटोची चवसुद्धा तेवढीशी चांगली लागत नाही. मित्रांनो, तुम्ही बाजारातून खरेदी करून आणलेला टोमॅटो खाऊन पहा आणि त्यानंतर 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेला टोमॅटो खाऊन पहा. तुम्हाला दिसेल की कोणत्या टोमॅटोची क्वालिटी, कोणत्या टोमॅटोची चव ही खरोखर चांगली आहे. आणि म्हणून टोमॅटो हे फ्रीजमध्ये कधीही साठवू नयेत. मित्रांनो, पुढचा पदार्थ आहे कॉफी बीन्स किंवा कॉफी. बरेचजण कॉफीसुद्धा फ्रीजमध्ये साठवतात. लक्षात ठेवा, ही जी कॉफी आहे ही त्याच्या अवतीभोवती जेवढे पदार्थ असतात त्या सर्वांची खुशबू, त्या सर्वांचा वास शोषून घेते आणि मग असा हा शोषलेला सुवास, हा जो वास असतो, हा या कॉफीमध्ये जाऊन बसतो आणि पुन्हा ही कॉफी तुम्ही बाहेर जरी काढून ठेवलीत तरीही कॉफीमधील हा वास बाहेर निघत नाही. थोडक्यात तुमची संपूर्ण कॉफी त्यामुळे खराब होते. कॉफीची गुणवत्ता तर ढासळतेच, पण कॉफी तुम्हाला कॉफीसारखी चवसुद्धा देणार नाही. आणि म्हणून चुकूनही फ्रीजमध्ये कॉफी बीन्स किंवा कॉफी ठेवू नका. आणि मित्रांनो, पुढचा पदार्थ म्हणजे लसूण, गार्लिक. मित्रांनो, लसूणसुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचा नसतो. लसूण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर 12 तासातच हा लसूण खराब होऊ लागतो, त्याची गुणवत्ता ढासळते. मित्रांनो, लसणाचे पौष्टिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. लसणाचे अनंत फायदे तुम्हाला माहीत जर नसतील तर आमचे व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. तर असा हा लसूण ज्यावेळी आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळी त्यातील पौष्टिक घटक हे 100% नष्ट होतात. असा लसूण हा बिनकामाचा राहतो आणि म्हणून लसूणसुद्धा आपण फ्रीजमध्ये कधीही ठेवू नये. तर मित्रांनो, हे होते पदार्थ की जे आपण फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नये.
मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रियल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईबच्या जरी जे घंटीचं बटन आहे बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही ज्या ज्या वेळी पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये. याबरोबरच धन्यवाद, थँक्यू.